नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, हा एकदम छोटासा 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमधून मी तुम्हाला गोचिडवर 100% उपाय सांगणार आहे मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला काय करायचं, जे काही आपल्या निंबाच्या झाडाचे निंबोळे असतात ह्या निंबोळे आपल्याला आणायचे आहेत। आणि जे काही निंबोळ्या काही लोकांना लक्षात आलं असेल, तर जे काही निंबाचं झाड आहे मित्रांनो, कडुलिंबाचं झाड, त्या कडुनिंबाच्या झाडाच्या बियांना आपण निंबोळ्या म्हणत असतो। तर या निंबोळ्या आता तुमच्या लक्षात आलंच असेल, तर त्या आपल्याला सर्वात आधी निंबोळ्या आणायच्या आहेत। आणि ज्या काही निंबोळ्या आहेत ह्या वाळवून आपल्याला चांगल्या पद्धतीने बारीक कुटून घ्यायच्या आहेत। आणि जी काही पावडर पडणार आहे ही पावडर आपल्याला त्या जनावरांच्या अंगाला चोपडायची। आता तुम्ही म्हणणार की निंबोळ्या दळून घेतल्या तर नाही चालणार का, कुटायलाच पाहिजे का? जर मित्रांनो तुम्ही मिक्सरमध्ये निंबोळ्या दळल्यात तर एवढा कडूपणा त्या मिक्सरमध्ये किंवा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये निर्माण होईल, नंतर तुम्ही दुसरं कुठलंही खाण्याचं पदार्थ दळणार तर ते तुम्हाला कडूच लागतील। म्हणून ते आपल्याला कांडून कुटून बारीक करून घ्यायचे आहेत आणि बारीक पावडर करून ती गाळून घ्यायची। आणि ती पावडर आपल्याला त्या जनावरांच्या अंगावर अशी लावून द्यायची, चोळून द्यायची। जर तुम्ही त्या निंबोळ्यांच्या पावडरसोबत बीएससी पावडर पण एकत्र करून चोळी तरीसुद्धा अतिउत्तम, तरीसुद्धा चांगला रिझल्ट तुम्हाला दिसेल मित्रांनो। कारण कडुलिंबाच्या कडूपणामुळे जे काय गोचिड आहेत या गोचिड मरतात मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।